नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदम वाक वस्ती। श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या कारखान्याने सन 2015 आणि 16 या कालावधीमधील शेतकरी आणि कामगार यांचे थकीत बिल न दिल्या कारणाने सर्वपक्षीय संघटना स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी सभातन आणि कामगार यांच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले। आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे। या कारखान्याचे चेअरमन, नूतन संचालक, शेतकरी सभासद, कामगार यांचे थकीत बिले देण्याची जबाबदारी घेत नाहीत आणि कित्येक दिवसापासून टाळाटाळ उडवाउडवीची उत्तरे देण्याचे काम चेअरमन आणि संचालक मंडळ करत आहे। मार्कडवाडी येथील शेतकरी दगडू मार्कड बोलताना म्हणाले, मी गव्हाणीत बसेन, मेलो तरी मागे हटणार नाही, माझे ऊसाचे बिल जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही, अशी भूमिका दगडू मार्कड यांनी घेतली आहे। त्याचबरोबर या कारखान्याचे कामगार तुषार भांगे यांनीही गेल्या कित्येक वर्षांपासून इमानदारीने कारखान्याकडे काम केले आहे, परंतु राजकीय वैरुत्वामुळे मला कामावर घेतले जात नाही, असे बोलताना तुषार भांगे यांनी सांगितले, नेमकं शेतकरी सभासद दगडू मार्कड, मार्कडवाडी आणि श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर या कारखान्याचे कामगार तुषार भांगे हे बोलताना काय म्हणाले ते पहा सविस्तर रॉयल मीडिया न्यूजवर। रॉयल मीडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी सचिन रणदिवे, माळशिरस। नमस्कार, माझं नाव तुषार तानाजी भांगे, गाव सदाशिवनगर पुरंदावडे। मी ह्या गावचा रहिवासी आहे। मी शंकर सहकारी कारखान्यामध्ये कायम कामगार आहे, पण मध्ये राजकीय राष्ट्रवादीचा प्रचार केल्या कारणाने मला ह्या कारखान्यात कामावर घेत नाहीत। राजकीय वैरुत्वानुसार मला कामावर घेत नाहीत। मी 2-4 वेळा रेमडी साहेबाची, लेबर ऑफिसराची वारंवार भेट घेऊन देखील ती माझ्या कुठल्याही अर्जाचा किंवा अर्जही स्वीकारत नाहीत आणि कामावर रुजू करून घेत नाहीत। राजकारण सुरू आहे ना, राजकारणाशिवाय दुसरं ह्यांना काही बघायचं नाही। ही राजकीय त्यांची माणसं असेल तर कामावर घेतात, बाकीच्या कायम कामगाराला 25-30% पगार दिला जातो आहे। गेले 2-4 वर्षे मला 1 रुपया देखील पगार दिला नाही ना। आता कामावरसुद्धा राजकीय राष्ट्रवादीच काम केलं म्हणून हे कामावर घेतले नाही आणि पगारही दिला नाही आजपर्यंत। दगडू पाराजी मार्कड, मार्कडवाडी सगळंच बिल थकीत आहे माझं। मी अंगठवाला आहे, मला काहीच कळलं नाही। मी म्हणजे तू म्हणली मी राष्ट्रवादीत प्रवेश केला, मी राष्ट्रवादीत गेल्यामुळं मी पुढारीच होतो पहिला मोहित्याचाच। पक्का बाळदादा बसलं त्याच्या बापापासून होतो पुढारी। तळ खांदाय सुद्धा गेलो तुम्ही पारवाडील तळ होतं ते मोहिते पाटलानं सहसा सोलापूर हादीत तळ आणलं आणि त्याच्याबरोबरच पिशव्या वागवाय होतो। मी कुस्त्या खेळत होतो त्या काळात तवा, आणि त्यांनी मला फसवलं। आम्हाला मग ऊस घातला, मी घर बांधलं 5 चौकटीचं, मला पसाराप टाकायच्या वक्ता बिलच नाही माझं, ते अजूनच बाज पडले। परवा काय झालं? अर्जुनदारानं मला बोलवलं, मला तुम्हाला म्हणलं का नाही मी तुम्हाला बिल देतो तर द्या म्हणलं। बिल दिल्यावर मी कशाला बसतोय म्हणलं, नाहीतर मी आता गव्हाणीत बसणार आहे। मी इलू तरी चालेल, आता मग 4 पोरं 4 नातोयचं माझं काय राहिलंय? पण मी पैसे सोडणार नाही, मी मरण गव्हाणीत माझं तुकडं होऊ द्या। आणि मी शेतकरी आहे, जुन्या काळाला कारखाना घेतानाच त्यांच्या बरोबर होतो सालगुड पाटला बरोबर। सालगुड्यानं मला मोहर घालून आणलं, कारखान्यात आम्हाला घ्यायला लावलं, कारखान्यात सभासद करून घेतलं। जुना सभासद आहे मी, आजकालचा नाही। माझ्या बरोबरची मिळली बिन, माझ्या बरोबरची राहिली ती बी राहते, अजून कुणीच राहिलं नाही। माझा पाठिंबाच आहे मी दिला या पोराशनी। मी मरू द्या म्हणलं पोरा, पण मला काय तुम्ही खायला चारू नका बरं, ती मला म्हणते की आल तरी खा, च्या तरी पी, नाही म्हणलं पेट।